नमस्कार, मी निलेश चौधरी, एमडीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील लंगाणे येथे रविवारी पहाटेच्या सुमारास शेतातील गोठ्यात बांधलेल्या 11 बोकड्यांवर लांडग्यानं हल्ला चढवत पाशा पाडला असून एका गरीब शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याची घटना घडली आहे. परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील लंगाणे येथील शानाभाऊ श्रावण बिल यांनी शेतात बोकड चारून सायंकाळी गोठ्यात बांधल्या होत्या. दरम्यान तिथे पहाट ठेवत असलेले त्यांचे वडील पहाट झाल्यानंतर घरी निघून गेल्यावर संधीचं सोनं करत लांडगा गोठ्यात शिरला व आतील शेळ्यांवर हल्ला चढविला. सकाळ झाल्यावर बोकड्यांच्या गोठ्यात आले असता त्यावेळी निदर्शनास आले की बोकड्यांच्या गोठ्याकडे कोणीतरी धावलं, पण तोपर्यंत लांडग्यांनी लहान मोठे असे 11 बोकड ठार केले होते. सदर घटना बघून आरडाओरडा झाल्यानं वन्य प्राणी शेजारच्या शेतात पळून गेला. घटनेची माहिती मिळताच तलाठी मनोहर पाटील यांनी लागलीच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय वरकाटे, वनपाल रवींद्र वाघ, विक्रमचे वनरक्षक बिपिन महाजन, वनमजूर मुनाब शाह यांना कळविले. दोघांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कोरोनाच्या संकटकालीन सावटात कसेबसे गुजारा करत असलेल्या भिल कुटुंबियांच्या उदरनिर्वाह शेळी पालनावर होत होता. मात्र लांडग्याच्या हल्ल्यात त्यांच्या कमाईचे साधनावर एकंदरीत हल्ला या लांडग्यानं चढविल्याचं त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी उठून मृत बोकडा पाहताच शानाभाऊ व त्यांच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी त्यांना धीर दिला. प्रशासनानं या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला असला तरी भरपाई मिळण्यासाठी विलंब न करता तातडीनं प्रस्ताव सादर करून या गरीब कुटुंबियांना लवकरात लवकर अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. MDTV साठी समाधान ठाकरे, दोंडाच्या प्रतिनिधी. MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित राहा, शक्यतो घरीच राहा आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.